आणि आता बातमी एका खुनाची, पण हा खून कुणा व्यक्तीचा नाहीये तर भाषेचा आहे. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगरा चेंगरीत 23 जणांचे बळी गेले होते. त्याच ठिकाणी आणखी एक दुर्घटना घडली आणि दुर्दैवानं त्यात बळी गेला तो मराठी भाषेचा, हो आपल्या माय मराठीचा. एल्फिन्स्टन पुलावर आणखीन एक दुर्घटना, रेल्वे अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेचा बळी. वाघिणीचं दूध पिता पिता मराठीचं पियुष निघालं. हाच तो पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्टेशनवरचा पादचारी पूल. गेल्या 29 सप्टेंबरला याच पुलावर चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. अशा प्रकारची दुर्घटना भविष्यात घडू नये या उदात्त हेतूनं पश्चिम रेल्वेनं आता पुलाच्या पायऱ्यावरच रंगीत सूचना लिहिल्या, इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत. मात्र त्यातल्या अनेक सूचनांचं मराठी भाषांतर करताना रेल्वे अधिकाऱ्यांनी अकलेचे स्टार तोडलेत. इथं लिहिलं होतं, कृपया लहान चेंडू घेऊ नका. आता हे वाचल्यानंतर कुणालाही गरगरल्याशिवाय राहणार नाही. डू नॉट टेक शॉर्टकटचा मराठी अनुवाद कृपया लहान चेंडू घेऊ नका असा हास्यास्पद पद्धतीनं करण्यात आलाय. इंग्रजी आणि हिंदी सूचनांचं मराठी भाषांतर करताना पश्चिम रेल्वेच्या अतिहुशार अधिकाऱ्यांनी बहुधा इंटरनेटची मदत घेतली असावी असा अंदाज आहे. कृपया फिसलनेवाले जूते प्रयोग न करे या हिंदी सूचनेचं कृपया घसरणारी बुटे वापरू नये असं भाषांतर करून पश्चिम रेल्वेनं माती खाल्लीय. कृपया एक पाऊल वगळू नका, कृपया ढकलाढकल करू नका असे भयानक शब्द प्रयोग करून मराठी भाषेला पार आडवं करण्यात आलं होतं. तुम्ही रेल्वेवरचे स्टॉल्स बघा, असलेले हे सगळं संपूर्ण उत्तर भारतीयांनी भरून टाकलेलं आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने ते खातं बिहारच्या मंत्र्यांकडे असल्यामुळे आज रेल्वेचं पूर्ण बिहारीकरण केव्हाच झालेलं आहे. त्यामुळे त्यांना मुंबईकर जनतेचे प्रश्न तर सोडाच, पण या त्यांनी सांगा की कोणाची तरी तिथे रेल्वेमध्ये काम करणारी मराठी माणसं मुंबईत कमी नाही आहेत, त्यांच्यापैकी कोणाची एकाची तरी मदत घेतलीच तरी अशा चुका घडल्या नसतं, पण त्यांना घ्यायचीच नाही आहे, त्यांना करायचंच नाही. जिथे आणि जेव्हा आणि जशी जमेल तशी मराठी भाषेची पायमल्ली करायची आणि कुठेतरी दुजाभाव करायचा आहे. त्यामुळे या गोष्टीचा नक्कीच आम्ही निषेध करतो. त्यामुळे हसं नाही आहे, ही चिडणारी गोष्ट आहे. दरम्यान मराठीची गळचेपी वेळीच लक्षात आल्यानंतर पश्चिम रेल्वेला उपरती झाली. या सगळ्या सदोष सूचना आता हटवण्यात आल्यात. या निमित्तानं मराठी भाषेच्या झालेल्या वस्त्रहरणावर तूर्तास पडदा टाकण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.